वर्धा जिल्हाधिकारी व महसूल कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी वट सावित्रीच्या दिवसाला एक झाड लावून वृक्षारोपण केले. त्यासोबतच वृक्षारोपण संवर्धन आणि जोपासनेला महत्त्व दिला असून आज वट सावित्रीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक झाड लावून एक प्रकारच्या वडाच्या झाडाची पूजा केल्याचं महिला कर्मचाऱ्यांनी समाधान मानले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या युक्तीप्रमाणेच दरवर्षी आम्ही वडाचं झाड लावित असतो, पण यावर्षी कोरोनाच्या कालावधीमध्ये झाडाचं जास्त महत्त्व पटलं आहे. आम्हाला वडाच्या झाडातून ऑक्सिजन निर्मितीचं सर्वात जास्त योगदान असल्यामुळे आम्ही महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन आज वट सावित्रीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वडाचे दोन झाडे लावून ते संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. कोरोनाच्या काळात झाडाचं महत्त्व जास्त पटलं असून कोरोनाच्या कालावधीत झाड लावणं जास्त महत्त्वाचं वाटलं. वडाच्या झाडातून ऑक्सिजन निर्मिती सर्वात जास्त योगदान आहे, त्यामुळे वृक्ष संवर्धन आणि जोपासलेला महत्त्व दिलं आहे. सगळ्यात पहिले वृक्षवल्ली आम्हा सोयरी या युक्तीप्रमाणे दरवर्षीच आम्ही वडाचं झाड लावत असतो, पण यावर्षी कोरोनाच्या कालावधीमुळे झाडांचं जास्ती महत्त्व पटलेलं आहे आम्हाला. त्यामुळे वडाचं ऑक्सिजन निर्मितीसाठी सगळ्यात मोठं योगदान असल्यामुळे आणि आमच्या कार्यालयातसुद्धा सुशोभीकरण करण्यासाठी म्हणून आम्ही महिलांनी पुढाकार घेऊन आज वटसावित्रीच्या दिवशी वडाचे दोन झाडं लावून ते संवर्धन करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. झाडाच्या पूजेपेक्षा झाड लावून त्याचं संवर्धनाला जास्ती महत्त्व देणारे आम्ही कर्मचारी आहोत, कारण आम्ही आधुनिक महिला असल्यामुळे आम्हाला वृक्ष संवर्धन आणि जोपासना याला जास्ती महत्त्व द्यावं वाटतं आणि झाड लावूनच एक प्रकारे आम्ही ती मानसिक पूजा केलेली आहे. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.